आरती सागर कदम इथेच राहतात. काय आलंय द्या ना. त्यांचा पासपोर्ट आहे, त्यांच्याच हातात द्यावा लागेल. मी नवरा त्यांचा, मला देऊ शकता तुम्ही? असं नाही देऊ शकत, त्यांचं आय डी कार्ड असेल ना. बर. कधीपासून वाट बघत होते यांची सून कशी दिसते, म्हणजे आपल्या तोंडाला कुलूप लागेल ना, पण आता बघा यांच्याच तोंडाला कुलूप लागलंय. सून नाही, लाख गुणाची सून. हो, उधळलं ना तिच्या गुण, ऐन टायमाला पळूनच गेली. अग ये कले, अग पी के चा थंड होईल त्यो. उठलास का? बरी आहेस ना? काल नंतर गरगरलं नाही ना? मला काय पण नाही झालं बघ. तुझ्या जीजी अक्काला लाख संकट पचवून उभं राहता येत. बरं, काय कुठं निघालायस का? हो, दुकानात जात. ते उघडायला पाहिजे ना आता. अजून किती वेळ घरातच बसून राहायचं? मित्रांबरोबर बाहेर जायचं म्हटलं तर ती जीजी अक्का घराबाहेर जाऊ देणार नाही. बाहेर बिहेर जायचं तर सोडच रे, कॉलेजला तरी जाऊ देतील का नाही काय माहिती. तर लग्न मोडलं शुभम दादाचं, त्याची शिक्षा आपल्या सगळ्यांना. हा ना, मला तर घरात बसून आहे ना असं कुतमरल्यासारखं होत. काय करायचं कळत नाही. तुला माहितीये, एकतर माझ्या मैत्रिणींनी पिकनिकला जायचा प्लॅन केला, आता जर मी बाहेर नाही ना गेले तर त्या येतील रे घरी. आणि मला काय जीजा अक्काच्या समोर त्यांना येऊ द्यायचं नाही, मैत्री तोडून टाकतील त्या माझ्यासोबत. कोण कुठली ती येडीमाठ मुलगी, ती तिकडे पळून गेली आणि इकडे आपली वाट लागली तर काय. चार दिवस दुकान बंद राहिलं तर जग नाही बुडणार. काल तुझ्यावर एवढा मोठा प्रसंग ओढवला आणि तू दुकान उघडायला निघालास. जीजी अक्का, जे व्हायचं ते होऊन गेलं. आता आता तेवढ्यासाठी आपलं जग थांबवायचं का आपण? आपल्या घरी आनंद नसेल आला, पण लोकांच्या घरी येतो आणि तो साजरा करायला त्यांना मिठाई पण लागते. आता ती मिठाई आपल्या दुकानातून दिली तर त्यांचा आनंद आपण वाढवूच ना. तो आयुष्यात दुसऱ्यांच्या आनंदातच आनंद मान. स्वतःला किती पण दुःख भोगायला लागलं तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. बोरा, अरे कुठल्या मातीचा बनलायस रे तू? आणि बाहेर त्या साळकाय माळकाय तुझी वाट बघत असतील, कधी दिसतोय ते, आणि दिसल्यानंतर खोटा गळा काढतील. शुभम, तुझं लग्न कसं रे मोडलं, असं कसं झालं र? त्यांच्या भीतीने मी घरात नाही बसणार. आणि हे बघ, जे काही झालं त्यात आपली काय पण चूक नव्हती, मग आपण कशाला घाबरायचं. बरोबर बोलतोय शुभम. आणि अग इथं घरात बसला तर नको नको ते विचार येतील डोक्यात. जाऊ दे की त्याला कामाला, मनाला बरं वाटेल त्याच्या. आणि त्या बाहेरच्या डोमकळ्यांचा कसला विचार करायचा, ते काही टपलेलेच असते टोचायला. घाबरायचं नाही त्यांना. ए शुभम, तू जा जा कामाला, उघड दुकान जा. येतो. जीजी अक्कानी रस्त्यात बसवलेला मोठा दगड शुभम दादानं दूर केलाय. अय्या, कुठला दगड? म्हणजे शुभम दादानी आपण दुकानात जायचा रस्ता मोकळा केलाय. अहो, तुम्ही कसली वाट बघताय? तुम्ही पण जीजी अक्कांशी बोलून घ्या. तवा जोवर गरम आहे तोवर आपली पोळी पण आपण शेकून घेऊ. दादा, थांबा थांबा, असं नाक वर करून गेला तर जीजी अक्का उलट लटकून मिरचीची धुरी देतील तुम्हाला. अहो, नाक खाली करून जा आणि तुमच्या चेहऱ्यावर दिसू दे आपल्याला किती गरज येते. हे काय? एवढं ठीक आहे. जा जा. जीजा अक्का, शुभम दादांची खोली आवरून झाली, अजून काही करायचंय का? नाही, हे समजा आवरून ठेव. जा बर. जीजा अक्का, थोडं बोलायचं होतं. नाही म्हणजे मी असा विचार केला होता की मी पण दुकान उघडू का? तू नाही म्हणत असेल तर नाही उघडणार.
पण कसं आहे ना की उगाच घरात बसून दुःख उगाळण्यापेक्षा म्हटलं दुकानावर जात. काय रे, काय हवंय का? अगं माझी ऑफिसची फाईल शोधतोय. कीर्ती कॉफी मागत होती, जरा बघतेस का प्लीज? हो. जाऊ का जीजी अक्का? अगं म्हणजे काय ना की मी पण दुकानावर गेलो असतो तर माझं पण दुःख जरा हलकं झालं असतं. जीजी अक्का, आम्ही दोघं पण कॉलेजला जाऊ ना. शुभम दादांना एवढं मोठं दुःख बघावं लागतंय, पण या लोकांना फक्त स्वतःची फिकीर आहे. यांना भूक असलं ना तर रक्त कमी आणि स्वार्थीपणच जास्त निघाल. हा सोनाली, येतो का? मी दुकानावर चाललोय. आणि हो, तू पण घरातली समधी काम आटपून माझ्या मदतीला ये दुकानावर. हो हो. थांब. येतो मी. हॅलो सर. हाय सागर, कसा आहेस? हो आम्ही सगळे ठीक होत आता. ओके, बोलू शकतोस आता? हो बोला ना सर. हे बघ, तू सांगितल्याप्रमाणे मी तुझ्या बायकोचा पासपोर्ट अरेंज केलाय आणि तो तिच्या वडिलांच्या पत्त्यावर पाठवायची व्यवस्था केली. मिळाला सर. आपल्याकडून पण बाकीच्या फॉर्मॅलिटीज जवळपास कम्प्लीट होत आल्या. सो 15 दिवसात तुला US साठी निघावं लागेल. सर 15 दिवसात? इतक्या लगेच? सर मी काय म्हणतो, माझं US ला जाण्याचं थोडं पुढे ढकलू शकतो का आपण? हे बघ सागर, हे प्रोजेक्ट खूप महत्वाचं आहे आणि तू नाही गेलास तर 10 जण तयार आहेत तुझ्या ऐवजी जायला. सो 15 दिवसात तुला US साठी निघावंच लागेल. हो सर मी कळवतो तुम्हाला. मी दुकानात जायची परवानगी तुला दिली आहे, तुझ्या बायकोला नाही. जीजी अक्का, अगं धंद्याचा मौसम आहे आणि दुकानात खूप गर्दी होणार आहे, मला एकट्याला नाही झेपायचं. गं पण तू तर दुकानात दुःख विसरायला जाणार होतास ना, धंद्याचा विचार कशाला करतोयस? तुझ्या जीजी अक्काला खोळी समजलास का? तुम्हा समध्यांची नस मला चांगलीच माहीत आहे. तुम्हाला 9 महिने पोटात वाढवलंय मी शुभम सारखंच, पण शुभमचं मन जितकं मोठं आहे ना तितकंच तुमचं खोत. तुमच्यापैकी एकाला तरी त्याची काळजी आहे का? आणि तुमचा शुभम दादा तुमच्यावर एवढा जीव लावतो पण तुम्हाला त्याचा आहे का काही? तुम्हाला त्याचा हसरा चेहरा दिसतो पण त्याच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसत. आणि तो दुकान का उघडतोय? धंद्यात नुकसान होईल म्हणून नाही, या घरात परत समजे पहिल्यासारखे हसायला लागले पाहिजेत म्हणून.
दादा हा बोला दादा 2 किलो पेढे द्या 2 किलो पेढे काही खास माझ्या मुलाचं लग्न ठरलंय आज मग समध्या पाहुण्यांचं तोंड गोड करायला पाहिजे ना लय खुशी भी आहे आज घरात ठीक आहे आधी तुमचं तोंड गोड कर किती झाले 330 च्या हिशोबाने 2 किलोचे 660 कले अगं जाऊ दे की तू कशाला त्रास करून घेतलीस हे तुम्ही मला कशा पाई सांगताय तुमच्या पोरांना सांगा कधीतरी आपल्या मोठ्या भावाची साथ द्या म्हणून पैसे पाहिजे असले की शुभम दादा नवीन कपडे पाहिजे असतील तेव्हा शुभम दादा मग त्याला कुठून पण हुडकून काढाल आणि त्याच्या पुढे नाचाल पण आज जेव्हा त्याला तुमची गरज आहे तेव्हा तुम्ही आपापल्या दिशेने जायला मोकळे काय रे तुमच्यापैकी एकाने तरी दादा काळजी करू नकस आम्ही आहोत तुझ्या सोबत नाही लहान्या पेढे 1 नंबर झालेले दिसतात शिर्डी बाहेरची ऑर्डर मिळणार बघ हे घे तू खाऊन बघ हे लहान्या घे खा काय रे लहान्या नेहमीसारखं बोललं नाहीस पेढे झकास झालेत म्हणून मौनत आहे तुझा काय झालंय काय करतोयस लहाने तुम्ही खरे खरे माणूस आहेत की दगडाचे बनलेले आहेत हे पाहत होतो हे असं तुमच्यासारखं वागायला मला बी शिकवा ना शुभम दादा डोसक्यात किती बी गडबड असली तरी असं हसत राहायचं काय पण नाही झालं असं आपलं काम करत राहायचं तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना तर 1 महिना घरात दडून राहिला असता दडून कशाला राहायचं आपली काय पण चूक नाही आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होत तुमचं लगीन मोडलं यात काय चांगल्यासाठी तो काय काय बोलते आज साईनाथांनी माझ्यासाठी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असणार जे या कला यापेक्षा भारी सुन नक्की केली असणार बाबा तुम्ही गेल्यानंतर मला जितकं दुःख झालं ना तितकीच भीती पण वाटली की मी एकटी पडेन कारण झाडाच्या आधाराने जशा वेली वाढतात ना तशी वाढत होते रे मी तुमच्या आधाराने पण तो आधारच काढून घेतला गेला या वेलीला कोणत्या फांदीने आधार दिला माहितीये दादाने बाबा आई तुमच्याशिवाय मला खूप स्ट्रगल करायचं पण मी एकटी नाहीये दादा आहे माझ्या बरोबर त्याने तसं प्रॉमिस केलंय मला कीर्ती जेवायला येतेस ना हो वहिनी येते माझ्या परीक्षेचा फॉर्म डाउनलोड करते मग येते अगं तो मी ऑलरेडी डाउनलोड केलाय मी भरलाय पण फक्त डिटेल्स तू ऍड कर आणि कीर्ती 15 दिवसांनी तुझी एक्झाम होणार आहे असं कॉलेजने कन्फर्मेशन दिलंय फक्त ती ऑनलाईन होईल की ऑफलाईन ते नाही कळवलंय पण तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस ते मी आणि तुझा भाऊ हँडल करू थँक्स अ लॉट वहिनी तुम्ही दोघं माझ्याबरोबर आहात ना ही फिलिंग खूप छान आहे
तुम्ही दोघं नसतात तर मी काय केलं असतं मला नाही माहिती. अगं आम्ही नेहमी असू तुझ्या बरोबर. तू फक्त तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर, ठीक आहे? हो बहिणी, ते तर मी करणारच आहे. आई बाबांचं स्वप्न पूर्ण न करून कसं चालेल? आयपीएसचा युनिफॉर्म अंगावर चढवल्याशिवाय मी आता शांत नाही बसणार. तुला माहितीये बहिणी, माझा कॉन्फिडन्स पूर्णपणे गेला होता, तो दादामुळे परत आलाय. आता कितीही संकट आले, कितीही प्रॉब्लेम्स आले ना, तरी मी माझे ध्येय गाठणारच आहे बहिणी. अग नवऱ्या मुलाची वरात गेली वाजत गाजत आणि माना लटकावून आली परत. पोरगी गेली ना मांडवातून पळून. काय कळलं असेल ग तिला? म्हणजे मांडवात परत आलीच नाही. अग तिला हलव्याशी लग्नच करायचं नसेल. आणि कमी शिकलेल्या पोरांना आजकालच्या पोरी उभ्या पण करत नाहीत. खरंय ग? किंवा असंही कळलं असेल तिला आपली होणारी सासू कजागे म्हणून घाबरली असेल बिचारी. अगं हो ना. आणि नवरा सासूच्या होला हो म्हण करणारा. ती म्हणे बावडीत उडी मार, उडी मारणार. आणि आजकालच्या पोरींना असला नवरा चालत नाही हो. खरंय ग? खरंय. खरं झालं पळून गेली. अगो तिच तरी काहीतरी भलं होईल. हो ना. आणि आता पोरगा बसेल जिलब्या तळत कपाळावर बसलाच शिक्का. पोरगी गेली पळून. आता काही पोराच्या अंगाला हळद लागत नाही बाई. काय बोललीस माझ्या पोराला? आता हिम्मत असेल तर माझ्या तोंडावर बोलून दाखव की. काय झालं? जीभ झडली तुमची का तोंडाला गोंद चिकटला? ए तुझ्या पोराचं नाव नाही घेतलं मी. तू इथे कशाला? तू जा बघू घरात. तू काय मला काल जन्माला आलेलं कुकुला बाळ समजलास का? या समद्यांचे टोमणे मी ऐकले पण आणि मला समजले पण. बघ एक गाठ बांधून ठेव कमले. जर माझ्या पोराला कोणी चुकीचं बोललं ना तर त्याची जीभ हातडून हातात देईन सांगून ठेवते. काय खोटं बोलली ग मी? सांग ना काय खोटं बोलली. पोरगी लग्नातून पळून गेली खोट आहे का? ती पोरगी मसणार जाईल तिच्या कर्मानं आणि तिचं नशीबच खोट आहे की तिनं माझ्या शुभम सारखा हिरा नाकारला. ती पण त्या पोरीनं जे केलं आहे ना, ती जे वागली आहे त्यासाठी माझा शुभम जिम्मेदार नाही. त्याला कोणी नावं ठेवलेलं मी खपून घेणार नाही. आम्ही कशा पाहिजे नावं ठेवू? जी काय नावं ठेवायची ती आता पोरींच्या आई बापच ठेवतील. कोणी फिरकायचं नाही बे आता तुमच्याकडे. शुभमला आता कुठला खुळा बाप आपली पोरगी देईल? जेवणा कोण दिलंय म्हणून जास्त चालवू नकोस. माझ्या शुभमचं लग्न काल होणार होत ते उद्या होईल. वाजत गाजत आणि अख्ख्या शिर्डीला दाखवत. त्याच्यासाठी एका परिस एक 56 मुली उभ्या आहेत रांगेत. अगं बाई कुठे त्या 56 पोरी? मला तर कुठं दिसत ना. कबूल करा चंद्रकला बाई, कबूल करा. तुमच्या मुलाला आता बायको मिळणार नाही. आठवी पास हलवाईला बायको मिळणं कठीण आहे. म्हणून तर तुमच्या धाकट्या मुलाचं लगीन आधी झालं. आता तुमचा शुभम जलमभर मी लग्नाचाच राहणार.